जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजगड येथे राज्य सरकारचा निषेध करीत प्रतिकात्मक दहीहंडी फोडून निषेध व्यक्त करण्यात आला होता। राज्य सरकारच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवानगी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केल्याने सरकारवाडा पोलीस ठाणे अंतर्गत मनसेचे मनोज घोडके, संदीप भवर, सौरभ सोनवणे, अरुण दातीर, विजय ठाकरे, कौशल पाटील, तुषार बंधुरे यांच्यावर 188, 269, 270 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। याबाबत मनोज घोडके, संदीप भवर आणि सौरभ सोनवणे यांनी माहिती दिली। महाराष्ट्र पोलिसांनी, नाशिक पोलिसांनी आमच्यावर जे गुन्हे दाखल केले ते अजामीनपात्र गुन्हे दाखल केले, याचा आम्हाला अतिशय खेद वाटतो। महाराष्ट्रामध्ये आज मोर्चे निघत आहे, मळावे होत आहे, भांगडी लफडे भांगडी होत आहे, त्याकडे कोणाचं लक्ष नाहीये। पण जे हिंदू धर्माचे सण आहे, जे आवर्जून हिंदू धर्माचे एकजुटीचा हा संदेश दिला जातो, दहीहंडीने एकजुटीचा संदेश दिला जातो, अशा धर्मावर निर्बंध टाकून कोरोनाचं कारण दाखवून सावड दाखवून हे सण रोखणं हे अतिशय महाराष्ट्राच्या आणि सरकारच्या संस्कृतीला घातक आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तो निषेध करतो आणि आम्ही जे काही दहीहंडी केली ती प्रतिकात्मक दहीहंडी होती, त्यावर त्या दहीहंडीच्या केल्याच्या प्रत्यर्थ आमच्यावर जे गुन्हे दाखल केले ते आम्हाला काय सहन होत नाही किंवा सांगता येत नाही। परंतु आम्ही किती गुन्हे दाखल केले तर आम्ही यानंतर असे सर्व हिंदू धर्माचे सण आम्ही आवर्जून साजरे करू, किती गुन्हे दाखल झाले तर आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। मग एकाला कायदा दुसरा, दुसऱ्याला कायदा दुसरा, हे कसं चालेल? कायदा हा समान कायदा असला पाहिजे, त्या हिशोबाने सरकारने काम केलं पाहिजे आणि प्रशासन देखील केलं पाहिजे। मग प्रशासन कोणाच्या जबाबदारीखाली काम करतंय असं वाटतंय? कोण आमच्यावर गुन्हे दाखल झाले असतील? पण असे कुठले गुन्हे आमच्यावर दाखल झालेले असतील? अशा कुठल्याही गुन्ह्यांना आमच्यावर खूप केसेस झाले आणि त्या प्रकारे आम्ही काही जुमानत नाही। त्यांना काय गुन्हे दाखल करायचे त्यांनी आमच्यावर करावे। आणि याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे हिंदूंचे सण असेल ते प्रामुख्याने साजरे करणार आणि सरकारला आमच्यावर काय करायचं ते सरकारने करून द्या। आणि हिंदू सणांची ही गळचेपी करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार करतंय। आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही ह्या दहीहंडी म्हणजे सरकारने केलेल्या ज्या जाचं काठी टाकलंय त्याच्या विरोधात आम्ही ही निषेधाची दहीहंडी फोडली आणि इथून पुढे हिंदू सणांची कोणतीही प्रकारची गळचेपी आम्ही सहन करणार नाही। भविष्यात येणारा गणेशोत्सव असो, नवरात्रोत्सव असो, आम्ही हा धक्क्यात साजरा करणार असो। सरकारने कितीही केसेस टाकल्या तरी महाराष्ट्र सैनिक हा मागे हटणार नाही, याच्याने आम्हाला काही फरक पडणार नाही, त्याचा आम्ही निषेध नोंदवतो। मनसे कार्यकर्त्यांनी कोरोना मनाई आदेशाचे उल्लंघन करून विनापरवानगी प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम केल्याने गुन्हा दाखल झाला आहे। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक।